तारीख जो सरपंच पद रहे हैं आप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी के पैनल पॅनलचे उम्मीदवार है आप सरपंच पद के तो आप अगर आपका पॅनल विजय होता है सर तो आप गाँव के विकास कैसा करेंगे सर मी गेल्या पाच वर्षामध्ये वडीरामसगाव गावामध्ये भरपूर असा ग्राम विकास निधीमधून पंचवीस पंधरा असल तीस चौपन्न असल जिल्हा परिषद यांच्या निधीला किंवा डी पी डी सी असेल भरपूर असा निधी गेल्या पाच वर्षामध्ये गावामध्ये माजी मंत्री आदरणीय राजेबाई टोपेसाहेब आणि जिल्हा परिषद सदस्य श्री जयमंगलदास जाधव यांच्या दोघांच्या माध्यमातून वडीरामासगाव गावासाठी गावा भरपूर असा निधी मी खेचून आणलेला आहे गावामध्ये जवळपास नव्वद टक्के अंडरग्राऊंड नाली मी पूर्ण केलेली तसेच माझ्या वडीरामासगाव गावामध्ये मी ज्यावेळेस माझी मिसेस सरपंच झाले आहे त्यावेळेस गावामध्ये दुष्काळ होता दोन हजार अठराला इतका भयंकर दुष्काळ होता की ऑक्टोबर महिन्यातच पाणी माझ्या गावाला कमी पडलं होतं त्यामुळं मी एक खुनगाट बाटली बांधली आणि पूर्ण जो नाला होता साडेतीन किलोमीटरचा त्याला पन्नास फूट रुंद आणि जवळपास साडेतीन किलोमीटर लांब इतकं त्याचं खुलीकरण करण्यात आलं तसेच जवळपास पाच ते सहा सिमेंट बंधारे आपण केले आणि आज पाण्याचा प्रश्न आज गावाचा मिटलेला आहे परंतु पाणी आज मुपलब्ध आहे पण पाण्याला साठवून नसल्यामुळं आज जलजीवन मिशनमधून आपण जवळपास त्र्याहत्तर लाख रु लक्ष रुपयाची पाणीपुरवठा योजना केंद्र शासनाची मंजूर करून मंजूर करण्यात आली आणि ती तिचे प्रशासकीय मान्यता भेटून ऑर्डर भेटून आज ती काम प्रगतीपथा आहे फक्त आपण येणाऱ्या हे इलेक्शन झालं अठरा तारीख संपली की लगेच तात्काळ ते काम आपण चालू करणार आहोत सर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी के पॅनलने ज्यादातर महिलाओं को दिया है इसमें तो संदर्भ में क्या कहेंगे सर हां मैंने अभी मी आज माझ्या कैलासवासी अंकुशाजी टोपेसाहेब विकास पॅनलमध्ये जवळपास मी पाच महिलांना संधी दिलेली आहे आणि गावामध्ये महिलांचा एकच नारा आहे की माझ्या गावामध्ये दारू आणि पत्ते कम्प्लीट बंद झाले पाहिजेत तशा दृष्टिकोनातून मी गेल्या मागील तीन वर्ष मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये तीन वर्षे माझ्या गावात दारू आणि पत्ते बंद होते परंतु कोरोनाच्या काळानंतर परत दारू सुरू झाली माझ्या गावात आणि पत्ते पण चालू आहे आणि समोरचे लोकच हे पत्त्याला आणि चोरीला आणि जवळपास ह्या दारूला खतपाणी घालतात परंतु मी मी सरपंच झाल्यानंतर शंभर टक्के दारूमुक्ती आणि पत्तेमुक्त जुगारमुक्त गाव केल्याशिवाय सुस्त बसणार नाही असा मी गाव गावकऱ्यांना शब्द दे देतो आप सरपंच पद के लिए विजय घोषित होते हैं। तो आप जो सरकारी योजना होती है महिलाओं लिए दूसरी दुसरी बच्चों के लिए जो शैक्षणिक योजना होती है तो उसका लाभ कैसा दिलाएंगे सर बारे में मी मागच्या पाच वर्षामध्ये जवळपास शाळेमध्ये मुलांना इ लर्निंगच्या ई लर्निंग शाळा करण्यासाठी जे काय साहित्य लागतं आहे मग टी व्ही असेल हे असल ते पूर्ण मी देण्याचा प्रयत्न केला तसंच माझ्या शाळेमध्ये आत्ता तुम्ही जाऊन बघू शकता की गावात कोणत्याही गावात असं स्व स्वच्छल नाही असं मी स्वच्छले माझ्या गावामध्ये दोन स्वच्छल तीन तीन लक्ष रुपयाचे मी गावात आणलेले आणि माझ्या शाळेमध्ये पूर्ण मुलांना अंडर म्हणजे ब्लॉक बसवण्यात येणार आहे आणि जास्तीत जास्त मुलांची शैक्षणिक पात्रता कशी वाढता येईल मुलांना शिक्षण कसं चांगलं मिळेल चांगला दर्जाचं शिक्षण कसं मिळालं पाहिजे अशा दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार आहे हमने से गाव का सर्वे किया है और वहाँ की बातमी भी लगा है हमारे चॅनल के तर सर सर्वे मी देखने में ये आया कि बहुत से गांव में पाणी की समस्या रास्तों की समस्या और घरकुल योजना की समस्या का बहुत क्या आता सरपंच पद के चुन के आते हैं तो सबसे पहले कैसा काम करें हां मी पाण्याबद्दल तर तुम्हाला मी अगोदर बोललेलो आहे पाण्याबद्दल बोलल्यानंतर आता विषय राहिला जा माझ्या गावामध्ये मी आतापर्यंत शहाऐंशी घरकुल रमाई आवास योजनेतून आज त्यातले पन्नास घरकुल मंजूर म्हणजे पूर्ण झालेले आहेत गेलेले आणि बाकीचे छत्तीस घरकुल आज प्रगती प्रगतीपातावर आहे आणि डी आर डीमधून जे पी एम मोदी साहेबांचे जे केंद्राचं जे घरकुल आहेत त्याच्यामध्ये जवळपास आता तीस लोकांना मंजुरी मिळालेली ते पण काम पथावर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एकशे पंच्याऐंशी घरकुल आपण मंजूर केलेले आहेत ते पण म काम जसे टप्प्याटप्प्याने जसे घरकुल येतील तसे आपण ते पूर्ण करणार आहे मागच्या काळामध्ये मागच्या पाच वर्षाच्या अगोदर ती दहा हजार पंधरा हजार वीस हजार रुपये त्याचा रेट होता सर्वसामान्य लोकांकडून घेणारचा मी एक रुपये हे कोणाचा चहा पण पेलो नाही किंवा एक रुपयाचा पण मिंधा मी मिंधा नाही आहे अशा पद्धतीने मी काम केलेले आहे आज तुम्ही गावात फिरू फिरून बघू शकता पण माणसाला एखाद्या व्यक्तीला लाभार्थ्याला विचारू शकता की ग्रामसवकांनी किंवा सरपंचांनी किंवा सरपंच नातेवाईकांनी एक रुपया घेतला म्हणून रुपया आपण घेतला नाही आपण आपण जवळपास शंभर घर शंभर शेततळे एमआरएस पंच्याहत्तर आणि नानासाहेब देशमुख म्हणजे नानाजी नाना कृषी संजीवना योजनेमधून पोखरामधून आपण जवळपास एकशे पन्नास शेततळे पन्नी विविध फळबाग योजना विविध तुषार ठिबक जे काही योजना असतील कोट्यवधी रुपये गावासाठी आपण खर्च केलेला आहे आणि कोण भ्रष्टाचार त्याचा होणार नाही अशी आपण काळजी घेतली आणि भरपूर असं नानासाहेब देशमुख योजनेमध्ये आपण ख्रिसंजीवनीमध्ये आपण काम केलं तसेच काळामध्ये जे घरकुल राहिले ते पण एकदम पूर्ण ताकदीनं कसं गावात आणता येईल किंवा लाभार्थीपर्यंत पोहोच करता येईल अशा पद्धतीने आपण काम करणार आहोत सर अठरा तारीख मान करेंगे की आपण जादासे जादा वोट जादा करेल हां मी मतदारांना एकच विनंती करू इच्छितो की गेल्या पाच वर्षामध्ये मी जे काय खुनबाट खुनगाट बांधून जे काही मी काम केलं त्या कामाच्या बळावरती किंवा त्या कामाच्या जोरावरती मी एक रु एक रुपयाचाही भ्रष्टाचार न करता एक रुपयाचाही कोणाला खोटं न बोलता जे काम माझ्या वचननाम्यामध्ये मी दिल दिलतं ते पूर्ण काम मी जे या वचननाम्यामध्ये गेल्या वेळेस जे काम दिलं ते काम पूर्ण मी वचनपूर्ती जी केलेली ते काम मी वचनपूर्ती केलेली आणि आज जे काही जे काम आहे ते पण काम आज मी माझ्या वचन मी माझ्या वचन हे मी दिलेलं आहे जे मतदातांना आव्हान हां मी मतदाना एवढंच आव्हान करेल की जे मी काम केलं त्या कामाच्या विकासाच्या बळावरती मला सर्व मतदारांनी घवघवीत असं यश द्यावं आणि माझ्या येईल तसेच माझे जे खालचे मा खालचे उमेदवार आहेत शिलाई मशीन गॅस सिलेंडर आणि रोलर या सर्व म बटन दाबून प्रचंड बहुमतेने मला विजय करावं अशी मी कळकळीची विनंती करतो आणि आवाहन करतो बर आमच्या दादानी भरपूर काम केलं आहे भरपूर कामं केले आजूबी आमचे करणार आहेत भरपूर कामं करणार आहेत सगळ्याचा विकास करणार आहेत सगळ्याला धरू नये कोणाला भांडण नाही बोलणी नाही का नाही समोरून दारू नाही गांजा नाही कोणी समज नाहीच त्यांच्या घरात मारुतीच्या मंदारामध्ये सहमंड केला आजू महादेवाचं केलं आहे सगळ्या गावात सभ्य माणूस आहे आमचा त्याच्या बिगर आमचं होतच नाही सगळ्याला धरून ग्रामपंचायत केली ग्रामपंचायत आणली अजून काय करायचं मग रस्ते, रस्ते केले सगळे आमच्या दारापुढं झोपडपट्या आल्या ग्रामपंचायत इलेक्शन दोन हजार बावीसमध्ये आमचं कर्मयोगी अंकुशराव टोपे साहेब यांच्या पॅनलमध्ये भास्करदादा वराडे यांच्या नेतृत्वाखाली नऊ मेंबर आहेत पाठीमागे भास्करदादा वराडे यांनी पाच वर्षे त्यांच्या मिसेस सरपंच होत्या त्यांनी वडीरामासगावमध्ये अंडरग्राऊंड नाल्या एकशे पंचवीस घरकुल आणि शाळेचे कामं भरपूर केले स्वच्छालय शाळेमध्ये दिले त्याच्यानंतर गावामध्ये धूर फवारण्या केल्या कोरोना काळात लसीकरणाचं पूर्ण काम केलं गावात आरोग्य शिबिर केलं आणि आमच्या गावामध्ये पंचावन्न वृद्धाचं त्यांनी पुण्याला नेऊन डोळ्याचं ऑपरेशन करून आणलं असे विविध कामामध्ये सामाजिक कामामध्ये त्यांनी भरपूर काम केलेलं आहे आणि जर त्यांचा विजय जर झाला ह्या अठरा तारखेला तर आमच्या गावात पुन्हा पाच वर्ष भरपूर कामं होणार आहेत पाण्याची एक मोठी योजना त्यांनी आणलेली आहे चौऱ्याहत्तर लाख रुपयाची ती पण योजना होईल आणि आरोज पाणी पूर्ण गावाला मिळेल आणि राहिलेल्या घरकुलं पण सगळ्यांना मिळतील ही सगळं गावकऱ्यांना आशा आहे तरी सर्वांना विनंती करतो की येत्या अठरा तारखेला सर्वांनी घवघवीत यश आम्हाला दिवा द्यावं व यांना विजय करावा आपल्या पूर्ण नाव सांग माझं पूर्ण नाव दिगंबर भगवानराव वराडे मी मतदार आहे आणि भास्करदारांच्या यांच्या पॅनलला मी यश आणण्यासाठी प्रयत्न करणारे साहेब ग्रामविकास पॅनल चा अरे येऊन येऊन येणार कोण येऊन येऊन येणार कोण ग्राम विकास पॅनल एकच वादा एकच वादा येऊन येऊन येणार गोकाच वादाच वादा कर्मयोगी अंकुशराजी टोपे साहेब ग्राम विकास पॅनलचा